लावा क्षेत्र के ग्राम पंचायत सरपंच तथा सदस्यों का बुधवार व गुरुवार को लावा ग्राम पंचायत में प्रशिक्षण शिविर लिया गया हमारा गांव, हमारा विकास इस विषय को लेकर यह प्रशिक्षण लिया गया इस प्रशिक्षण में लावा यरला, माहौर बोरगाव खंडाला के सरपंच सदस्यों ने प्रशिक्षण में हिस्सा लिया सरकार के जी आर पंद्रह वित्त आयोग निधि व गांव में विकास कैसे किया जाएगा इस पर प्रशिक्षण दिया गया इससे पहले ग्राम में निधि पंचायत तय करती थी। अब निधि वंचितों को इसकी जानकारी हो इसलिए शिविर लिया आबादी के हिसाब से पंचायत को खर्च करना है मानव विकास ही महत्वपूर्ण है स्वर्गीय समाज पर पंचायत को खर्च करना है पंचायत अब हर वर्ष का प्लान कर निधि का नियोजन करेंगी इस अवसर पर जिला परिषद ममता धोपटे पंचायत समिति सदस्य प्रीति राजेंद्र अखड़ पंचायत समिति महिला बाल कल्याण अधिकारी ढो पूर्व उप सभापति सुजीत नितनवरे सरपंच ज्योत्ना नितनवरे उप सरपंच महेश चौखांड्रे प्रमुखता से उपस्थित थे लावा ग्राम पंचायत विकसित पंचायत है संचालन ग्राम विस्तार अधिकारी विकास लांडे ने किया आभार उप सरपंच महेश चौखांड्रे ने माना या अंतर्गत आमचं गाव आमचा विकास या अंतर्गत सन दोन हजार एकवीस बावीसचा आपल्याला आराखडा तयार करायचा आहे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत तर आजच्या या पंधरावा वित्त आयोगाच्या आराखडा तयार करण्याच्या संबंधाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला सर्व नागपूर पंचायत समितीचे सर्व सन्मान्य सरपंच उपसरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांची वनामती येथे नागपूरला कार्यशाळा संपन्न झाली व तेवीस आणि चोवीस तारखेला सर्व ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समितीच्या गणस्तरावरील एक सभेचं आयोजन म्हणजे प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं त्यानिमित्तानं आज आमच्या ग्रामपंचायत लावा येथील गणस्तरावर ही एक कार्यशाळा किंवा प्रशिक्षण म्हणू आपण त्याला हे आयोजन करण्यात आलं आजच्या या प्रशिक्षणाला प्रवीण प्रशिक्षक म्हणून आपल्या आय सी डी एसच्या सुपरवायझर आदरणीय ढोके मॅडम या उपस्थित होत्या गणस्तरावर जे ट्रेनिंग झालं वना ते वनामतीला दोन दिवसाचं झालं आणि आज आज आम्हाला दोन दिवसाची कार्यशाळा घ्यायची होती तर पंचायत समिती स्थळावरून मी इथे आलेले आहे आणि ते ह्याचा उद्देश असाच आहे की गावातील प्रत्येक नागरिकाला आपलं गाव आपला विकास साधण्यासाठी त्यांचा सहभाग घेण्यात घे घेण्यासाठी आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे की त्या गावासाठी किती निधी आहे हे गावातील प्रत्येक घटकाला माहिती असायला पाहिजे मी महेश चोखांद्रे आज आमच्या लावा ग्रामपंचायतला इथे छोटेकाने एक कार्यशाळा आयोजित केली होती पंचायत समिती स्तरावर जेणेकरून जो चौदा वित्त आयोगाचा जो फंड होता तो ग्रामपंचायत कमिटी हा डिसाइड करत होता की त्याला कुठे खर्च आणि कसा करायचा आहे आता पंधरा वित्त जो आ, फंड आहे पंधरा वित्तचा तो आता जनतेतून म्हणजे जनतेला माहीत असेल याच्यानंतर की तो कुठे व कसा खर्च करायचा आहे आणि जेणेकरून मानव विकास किंवा मानव कल्याणासाठी विशेष यावर भर दिला जाईल म्हणून आम्ही लावा ग्रामपंचायतीने आज इथे कार्यशाळा आयोजित केली लाडेसाहेबांचा सहभाग होतो सगळ्या ग्रामपंचायतच्या सचिवाचा सुद्धा या मध्ये सहभाग होता आणि चांगल्यारीत्या हा कार्य कार्यशाळा इथे पार पडली म्हणून सगळ्यांचे आभार मानतो वाळीसे सौरभ पाटील एनडीसी न्यूज नागपूर